या स्टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करत आहोत निर्माण एक ध्यास या विषयावर. निर्माण या चळवळीबद्दल आपण माहिती घेतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. भारत वावळ डोंबिवलीहून बोलतात. तुमचा प्रश्न विचारा. भारत वावळ बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की निर्माण या संस्थेद्वारे आतापर्यंत ज्या डॉक्युमेंट तयार केल्या गेल्यात त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून या विषयातून कोणत्या कोणत्या तरुणांसाठी काय काय संदेश दिला गेलेला आहे, काय त्याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद. डॉक्युमेंट म्हणाले का? डॉक्युमेंटरीज बद्दल त्यांनी विचारला. नाही, आम्ही निर्माण त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे मला वाटतं. निर्माण ह्या संस्थेने काही डॉक्युमेंटरीज बनवल्या नाही आहेत. निर्माण ही एक प्रक्रिया आहे. युवांच्या परिपूर्ण जीवनाचा शोध हे घेण्याची ही एक प्रक्रिया आहे. मी ह्या निर्माण ह्या प्रोसेसवर आणि प्रोसेसपेक्षा हे जे मी मगाशी फेलोशिपवर बोलत होतो त्या फेलोज ज्यांनी ही एक फेलोशिपची जर्नी सुरू केली आहे त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवतोय जी अंडर प्रोडक्शन आहे आता, जी ह्या वर्षी लोकांना पाहायला मिळेल. निश्चितच मला वाटतं भारत वावळ यांचं समाधान झालं असेल काहीतरी. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यांची थोडी गल्लत झाली होती. तुम्ही फेलोशिपचा आता उल्लेख केला की निर्माणद्वारे फेलोशिप पण दिली जाते, त्याबद्दल थोडंसं. म्हणजे 2 वर्षाच्या शेवटी 4 शिबिरानंतर जर लोकांना जर शिबिरार्थीला स्वतःची ओळख पटली, त्याला समजलं मी कोण आहे आणि त्याला एक कुठचा तरी प्रश्न खुणावतोय, त्याला एक कुठची तरी समस्या बोलवते, तर आता त्या समस्येच्या जवळ जाऊन जसं म्हणाल गो टू द पीपल, लोकांमध्ये राहून त्या समस्येशी दोन हात करून पाहायचे का, तर हे करायला त्याला संधी उपलब्ध करून देणं म्हणजे फेलोशिप. आता ह्याच्यामध्ये एक होस्ट ऑर्गनायझेशन असते ज्याच्या खाली ते काम करतात, त्यांना एक मेंटॉर असतो. यु नो, जसं तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये प्रोजेक्ट करता तेव्हा एक गाईड असतो जो तुम्हाला मार्गदर्शन करतो, तसा एक मेंटॉर असतो. तर 1-2 वर्षाचा असा काळ ह्या शिबिरार्थ्याला मिळाला पाहिजे, ह्या फेलोला मिळाला पाहिजे, जेव्हा तो प्रत्यक्ष काम करून बघेल, ज्याला कार्याभ्यास म्हणतो. हा, म्हणजे मला समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनी प्रश्न पाण्याचा असा घेतला की पाणी कपातीचं संकट आहे आणि पाण्याच्या प्रश्नावर जागरूकता लोकांमध्ये निर्माण करणे, त्याला एक मेंटोर मिळेल. पण त्यांनी 2 वर्ष हे संपूर्ण स्वतःच्या आयुष्याचा पूर्ण वेळ त्याच्यात देणं अपेक्षित आहे का? हो, फेलोशिप मध्ये पूर्ण वेळ तो ह्या प्रश्नावर लोकांमध्ये राहून काम करतो. त्यासाठी त्याला एक स्टायपेंड पण मिळतो मंथली. आणि त्याचा उद्देश हा आहे की जसं आपण म्हणालो की जर युवांना आपलं लाईफ पर्पज शोधायचं आहे तर इतका जर महत्वाचा डिसिजन तो घेतोय तर मग त्याला ते पूर्ण काय म्हणतात खात्री करायला वेळ मिळाला पाहिजे. तर त्याच्यासाठी ही 1-2 वर्ष आहेत, ही फेलोशिपचा काळ आहे. तर आमचे बरेच फेलोज पहिल्या बॅच मधले आता ऑलरेडी काम करतायत महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर, मग तो आरोग्याचा असो, शिक्षणाचा असो, शेतीचा असो, वॉटरशेड डेव्हलपमेंट. आतापर्यंत 2006 पासून आतापर्यंत किती जणांना फेलोशिप मिळालेलं आहे, किती फेलोज आहेत? पहिल्या बॅचचे जवळजवळ 6 फेलोज आहेत आणि आता दुसऱ्या बॅचचे 5 फेलोज आहेत. पण आता क्या हे जे 6 लोक आहेत कुठले कुठले प्रश्न यांनी निवडलेले आहेत? तर फॉर एक्झाम्पल 2 मुलं आहेत जी गडचिरोलीला EGS एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा रोजगार हमी योजना ही योजना आणि त्याचे प्रश्न, त्यातनं उद्भवलेल्या समस्या ह्याच्यावर काम करतायत. सचिन टिवले म्हणून आमचा एक धाडगाव तालुक्यात एका छोट्या गावात वॉटरशेड डेव्हलपमेंट ह्या प्रश्नावरती काम करतोय. अमित नागरे हा जवाहरला डोंगरपाडा ह्या एका आदिवासी पाड्यात कुपोषण ह्या प्रश्नावर काम करतोय. पवन हा गडचिरोलीला आरोग्य ह्या विषयावर, म्हणजे प्रत्येक फेलोची जी पार्श्वभूमी आहे, कोण डॉक्टर आहे, कोणाचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, कोणाचं लेखनाचं बॅकग्राऊंड आहे, तर त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घेऊन त्याला जसं मी म्हणालो कुठची समस्या खुणावते किंवा कुठच्या गोष्टीबद्दल अफिनिटी वाटते ते ओळखून ही फेलोशिप निवडली जाते. खूप महत्वाचं आहे की म्हणजे एक पहिली गोष्ट त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा कल किंवा त्याची आवड काय आहे, त्यानुसार त्याला मग ती फेलोशिप दिली जाते. आपण मगाशी बोलत होतो की उमेदवार निवडीची प्रक्रिया, उमेदवार म्हणजे शिबिरार्थींच्या निवडीची प्रक्रिया, इतके खूप अर्ज येतात, फेलोशिपसाठी सुद्धा खूप लोक असतील, यातून तुम्ही निवड कशी करता, कशाच्या आधारावर करता, काय कसं होतं? फार कठीण प्रश्न आहे आणि ती निवड प्रक्रिया सुद्धा फार कठीण आहे. म्हणजे जवळजवळ आम्हाला 1000 ऍप्लिकेशन आले होते यावेळेला आणि त्यातनं आम्ही 60-70 मुलांचीच फक्त निवड करू शकतो.
आधी एक ऍप्लिकेशन फॉर्म असतो ज्यामध्ये जवळजवळ 30 ते 32 प्रश्न त्यांना विचारले जातात की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमचं ह्या समाजाबद्दल कर्तव्य काय. तर असे ह्यातनं आम्ही कुठेतरी त्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आम्ही शॉर्टलिस्ट करतो काही कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूसाठी आणि महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतो. त्याच्यातनं त्या मुलाशी बोलून यु नो तो जे काय त्यांनी फॉर्ममध्ये लिहिलंय आणि तो जे काय म्हणतोय त्याच्यामध्ये किती काय म्हणतात कॉमन पॉईंट्स आहेत तर त्या मुलाला त्या अर्ध्या तासात एक तासात समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला हे मान्य आहे की ही प्रोसेस सिलेक्शनची काय फुलप्रूफ नाही आहे पण एक इंट्युशन असतं कुठेतरी यु नो एक सच्चाई दिसते. म्हणजे आमचं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही फार तुम्ही डॉक्टर असावं तुम्ही इंजिनियर असावं. मुळात ही जी प्रोसेस आहे ती सामान्य सामान्यातल्या सामान्य लोकांची आहे. म्हणजे जर आपल्याला सोशल चेंज मेकर बनवायचे थोडक्यामध्ये जो येणारा माणूस आहे त्याची या कामाविषयी तळमळ किती आहे म्हणजे एक सामाजिक समस्येविषयी म्हणा किंवा एकूण स्वतःच्या आयुष्याचा उद्देश शोधण्याविषयीची तळमळ म्हणा ती किती आहे त्याच्यावर तुम्ही उमेदवार किंवा शिबिरार्थी. आपण बोलूया कारण हा खूप बोलण्यासारखा आहे. निर्माणचं वेगळेपण काय हे पण आपल्याला जयप्रद यांच्याकडून जाणून घ्यायचंय. निर्माण या संस्थेच्या कामाविषयी चळवळीच्या कामाविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही माहिती हवी असेल तर आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 02266714746.